नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे, मात्र तो मोबदला जबरदस्त घेतो. आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. फिर्यादी शेख रहीम यांच्या मुलांना नोकरी लावून देतो म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खानसाम्याने 22 लाखांनी गंडवलं. या आरोपीची पोलीस कोठडी संपली असून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खानसाम्यावरील कारवाईबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. फिर्यादी शेख रहीम यांच्या मुलाला नोकरी लावून देण्याचा आमिष आरोपी अलीम खान रऊफ खान याने दिलं होतं. आमिष देऊन 22 लाखाने अलीम खानने फसवलं. शेख रहीम यांच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी अलीम खान विरुद्ध 420, 467 व 471 कलमांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. 30 नोव्हेंबरला पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. हा आरोपी सार्वजनिक बांधकाम विभागात खानसामा पदावर होता. त्याने विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट रबर स्टॅम्प बनवून फिर्यादीला खोटं पत्र दिलं होतं. तेव्हा या आरोपीवर काय कारवाई करण्यात आली यासंबंधी कार्यालयात विचारणा केली असता उपविभागीय अभियंता SN देशमुख यांनी अलीम खान याच्यावर कोणती कारवाई केली याच्या माहितीचं पत्र फ्रेझरपुरा पोलिसांना देण्यात आलं असं सांगितलंय. अलीम खान याच्यावर विभागाने प्रत्यक्षात कोणती कारवाई केली हे सांगण्यासाठी मात्र अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. मीटिंगमध्ये आहे असं सांगून फोनवर बोलण्याचं टाळलं. वलगाव बसस्थानकानजीक असलेल्या रिचा मंगलमला शनिवारी दुपारी आग लागली. शॉर्ट सर्किटनं ही आग लागली. या आगीत रिचा मंगलममधील गाद्या व अन्य साहित्य जळून खाक झालं. मंगल कार्यालयाच्या खिडकीचे काच फोडून आतमध्ये पाण्याचा मारा करावा लागला. वलगाव येथील बसस्थानकाजवळ असलेल्या रिचा मंगल कार्यालयाला शनिवारी दुपारी आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशामन दलाला येथे पाचारण करण्यात आलं. या आगीमध्ये मंगल कार्यालयातील साहित्य जळून खाक झालं. अग्निशामक वाहन वेळीच पोचलं, मात्र तोपर्यंत मंगल कार्यालयातील गाद्या गिरद्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. राजगुरे यांचं हे मंगल कार्यालय आहे. विवाह समारंभासाठी पॉश कार्यालय बनवण्यात आलं, मात्र आगीमुळे कार्यालयाचं बरंच नुकसान झालं. धुरामुळे आतून कार्यालय काळठिक्कर पडलं. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अरे बस बस यायची बस. भाई ये इलेक्ट्रिक के बाहर देखना बोला. इलेक्ट्रिक के बाहर अंजनगाव बारी येथे सायंकाळी सिंगल फेज लाईन सुरू करण्याची मागणी नगरसेवक तुषार भारतीय यांनी मुख्य अभियंत्यांना केली आहे. वीज नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय, त्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. अंजनगाव बारी येथे सायंकाळी सिंगल फेज लाईन सुरू करण्याबाबत नगरसेवक तुषार भारतीय यांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन दिलं. अंजनगाव बारी येथे विजेची कमतरता असल्यामुळे सायंकाळी वीज नसल्यामुळे शेतकरी वर्गाला प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे, त्याकरता सायंकाळी सिंगल फेज लाईन सुरू करण्यात यावी अशी विनंती माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी केली आहे. श्रीमती गुर्जर मॅडमचे मिलने आप आहे
किस लिए आए थे, कृपया जानकारी दीजिए। नहीं, इसमें दो तीन विषय थे। एक तो पहले अंजनगावारी में जो सिंगल फेजर रात के समय में लाइट शुरू रहना चाहिए खेती की, तो वो बंद थी, उसके कारण हम मिलने हैं। तो उन्होंने बोला कि दो दिन में हम ये प्रॉब्लम सॉल्व कर देंगे। दूसरा, जो सतुना सबस्टेशन का काम काफ़ी धीरे से चल रहा है, काफ़ी डिले हो रहा है, और वो होना अत्यंत आवश्यक है हमारे सब वो परिसर के रहने वाले लोगों के लिए, तो उसका भी इश्यू अभी निकला है। उन्होंने बोला है कि जनवरी एंड तक के सबस्टेशन का काम पूरा हो जाएगा और वो फरवरी फर्स्ट सेकंड में वो क्रियान्वित होगा। दो इशू को लेकर के हम आए थे। साथ में जो अंडरग्राउंड का काम चल रहा है, अंडरग्राउंड केबलिंग का काम जो चल रहा है वो भी फास्ट हो, और जो कॉन्ट्रैक्टर है उसने जो भी प्रावधान दिया हुआ है खोदने के बाद में जो रास्ता जिस प्रकार से उस प्रकार से बनना चाहिए, वो भी इशू हमने लिया है। मुझे ऐसा लगता है कि उन्होंने बोला है कि हम सब फास्ट करेंगे और हमारी एक नई यंत्रणा हम उस पर ध्यान देने के लिए रखेंगे। मुझे ऐसा लगता है कि दोनों तीनों इशू को उन्होंने सॉर्ट आउट किया है और जल्दी लोगों को उसका फ़ायदा होगा, इसके लिए आज गुजर मैडम से मिलने आए थे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा कचेरीसमोर राज्यव्यापी आंदोलन केलं, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केलं, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप शिक्षकांनी केला। 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, 23 ऑक्टोबर 2005 पासून सेवेत आलेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीपासून व वरिष्ठ श्रेणी प्राप्त शिक्षकांना निवड श्रेणीपासून वंचित ठेवणारा 23 ऑक्टोबर 2017 शालेय विभागाचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचं आंदोलन विद्युत भवनासमोर सुरू आहे। या संदर्भात सिटी न्यूज प्रतिनिधींनी वीज अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे कामगार युनियनची धमकी देतात, त्रास देतात असं त्यांनी म्हटलं आहे, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला। महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्सनं 30 नोव्हेंबर पासून आपलं आंदोलन सुरू केलं आहे। कर्मचाऱ्यांच्या दूरदूर बदल्या करण्यात आल्या, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 200 किलोमीटर बदलीवर पाठवण्यात आलं, त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र रोष निर्माण झालेला आहे। या विरोधात 30 नोव्हेंबर रोजी निदर्शनं करण्यात आली, तसंच 1 तारखेपासून साखळी उपोषणही करण्यात येत आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आंदोलन करत आहे। या संदर्भात सिटी न्यूजने वीज वितरणच्या अधिकारी गुर्जर यांच्याशी संपर्क साधला असता ज्यांच्या बदल्या करण्यात आल्या ते कर्मचारी संघटनेची धमकी देत होते, त्यांची वर्तणूक चांगली नसल्याने वातावरण बिघडत होतं आणि त्यामुळे आपण बदल्या केल्या असं त्यांनी सांगितलं आहे। मित्र, विद्युत भवन आपने अभी अभी थोड़ी देर पहले देखा कि कुछ कर्मचारीगण नाराज होकर अनशन के लिए बैठे हैं। लोकतांत्रिक ढंग है, बैठना उनका अधिकार है। इस विषय में हमने उनकी भी बात सुनी और उसके पश्चात यहाँ के सर्वोच्च अधिकारी श्रीमती गुर्जर मैडम से हमने मुलाकात ली। गुर्जर मैडम अपने नियम के मुताबिक फिलहाल तो टीवी के सामने से आने, कैमरे के सामने आने से बचते रहे, लेकिन उन्होंने जो बात हमसे कही वो मार्के की है, जो हम आपके सामने प्रस्तुत करते हैं। उनका कहना रहा कि डिसिप्लिन कायम रखने के लिए महिला अधिकारियों का तरीका कायम रखने के लिए ये एक्शन ली गई है, और कुछ नहीं तो इनकी बदली थोड़ी दूर कर दी गई है। कारण ये रहा कि इनका व्यवहार थोड़ा अरिरावीपूर्ण रहा और उसी कारण ये एक्शन लेना पड़ा उन्हें। दुखी है, दुखी हृदय से लिया उन्होंने, लेकिन व्यवस्था बनाए रखने के लिए उन्होंने जो कुछ किया है वो आपके सामने प्रस्तुत है। एका कर्मचाऱ्यावर दडपण आणून त्याच्या अपसेंट्या लागत होते, ते विचारणा करायसाठी आम्ही संघटनेचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो होतो। तरी यांनी आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचं आमचं 200 किलोमीटरपर्यंत असं बदलीचं स्थलांतर केलेलं आहे।
आणि मी अपघातग्रस्त आहे. माझे दोन्ही शोल्डर निकामी झालेले असून सुद्धा एक महिना झाला जॉईंट होऊन, तरीसुद्धा या प्रशासनानं अशी वेळ आमच्यावर आणलेली आहे. त्याकरता आम्ही व आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही तुम्ही मोठ्या साहेबांना भेटले का? काय नाव आहे त्यांचं? गुजर मॅडमला सांगितलं, आम्ही त्यांच्यासोबत आमच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी जाऊन बोलण्याची चर्चा केली, पण त्यांनी कुठलंही प्रत्युत्तर दिलेलं नाही, कुठलीही मानसिकता समजून घेण्याची नाही आहे. मी जे केलं हे बरोबर आहे आणि मी व मी केलं तुमच्याकडून काय होते असं करून द्या अशी त्यांची भाषा आहे. तुमच्यावर हे अन्याय आणि अत्याचार गुर्जर मॅडमनी केला असं सांगायचं आहे का? हो हो. त्याच्यावर अजून साहेब असेल ना? गुर्जर मॅडमनी ऑर्डरही काढलेला आहे. नाही नाही, त्याच्यावर अजून साहेब असेल ना कोणी? अग्रवाल काय नाव आहे ते आहे ना गुर्जर मॅडमचा वरिष्ठ आंटी साहेब आहे नागपूर, त्यांचं आम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही भेटले नाही का त्यांना? नाही, त्यांना आम्ही नाही मिळालो. का बरं? ते वरिष्ठ आमचे जे संघटनेचे पदाधिकारी आहे मी त्यांना जाऊन भेट दिला, तिकडे गेले होते त्यावेळेस ते सुट्टीवर होते असं काहीतरी कळलं. आपली जमीन असून त्यावर लावलेलं कंपाऊंड जोर जबरदस्तीने काढून पोलिसांच्या मदतीने धमकी देण्यात आली, अश्लील शिविका करण्यात आली असा आरोप शिवछाया कॉलनीत राहणारे योगेंद्र दातेराव यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. महानगरपालिकेचे अभियंता व नगरसेवकांवर हा आरोप केला आहे. शंकरनगर जवळील शिवछाया कॉलनीत राहणारे 36 वर्षीय योगेंद्र पद्माकर दातेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली आहे. यामध्ये त्यांनी महानगरपालिकेचे उपअभियंते तसंच नगररचना अधिकारी, सहाय्यक संचालक व नगरसेवक यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. दातेराव यांच्या स्वतःच्याच जागेमध्ये लावलेलं कुंपण महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी काढून टाकलं, त्यांना अश्लील शिविगाळ केली, मारण्याची धमकी दिली असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. एका मिनिटात अगोदर नाव सांगा. माझं नाव योगेंद्र. एक सेकंड, थोडं मागे बसा, थोडे बोला. माझं नाव योगेंद्र पद्माकर दातेराव, मी राहणार शंकरनगर अमरावती येथील रहिवासी असून माझ्या मालकीचे लेआउट आहे शिवछाया कॉलनी शंकरनगर येथे, ज्याचा सर्वे नंबर आहे मौजा राजापेठ तालुका जिल्हा अमरावती येथील शेत सर्वे नंबर 53/1 येथे माझे रिवाईज लेआउट आहेत. या लेआउटमध्ये कायद्याप्रमाणे मी जे माझं तार कुंपण टाकून टाकलं होतं ते अवैधरित्या इनलिगलरित्या गुंडगिरी करून महानगरपालिकेतील सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी श्री उईके साहेब व मनपातली उपअभियंता सुहास नंदकिशोर चव्हाण व सहाय्यक अभियंता मंगेश कळू यांनी गुंडगिरी करून पोलिसांना 4 ते 5 पोलीस कॉन्स्टेबल आणून यांनी गुंडगिरी करून माझं कंपाऊंड असं तोडून टाकलं. पोलिसांचा धाक दाखवून मला अटक करण्याची धमकी देऊन आणि पोलिसांजवळ यांचे कोणतेही कागदपत्र नसून पोलीस इथे स्पॉटवर आले माझ्या आणि त्यांनी कुंपण हटवून टाकलं, तर त्याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्स इथे बोलवत आहे आणि डिटेल त्याबद्दल मी सर्व सांगतो. आता का तुमचे कंपाऊंड हटवले, का कशामुळे तुमच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केले किंवा तुमचे कंपाऊंड का पाडले या संदर्भात काय खुलासा करणार? तर माझ्याकडे हे माझं लेआउटची कॉपी आहे, माझं लेआउट आहे जे रिवाईज काय 1916-10-1998 हा माझा रिवाईज लेआउट झालेला आहे, त्याच्याकडे माझी कॉपी आहे त्याच्याकडे. आणि त्याच्यानंतर 2/6/2000 डिमार्केटेड रेसिडेन्शियल लेआउट झालेलं आहे त्याचीसुद्धा माझ्याकडे कॉपी आहे. त्यानुसार मी तारेचं कुंपण टाकलेलं होतं इथे आणि ते अवैधरित्या यांनी यांच्याकडे कोणत्याही कोर्टाची ऑर्डर नसताना जे मी आता सर्व कर्मचारी लोकांचे नावं सांगितले सुहास नंदकिशोर चव्हाण यांच्याकडे कोणतेही ऑर्डर नसताना यांनी कोर्टाची ऑर्डर नसताना यांनी माझं कंपाऊंड जे सी बीच्या सहाय्याने तोडून टाकलं आणि हे जवळपास 60 ते 70 अँगल माझे चोरून घेऊन गेले पोलिसांसमक्ष. काय म्हणत आहेत नेमके, का तोडलं तुमचं कंपाऊंड? तर त्यांनी आम्हाला पैशाची डिमांड केलेली आहे, पैसे पाहिजे आहे आमचं लेआउट आले आणि एक मिनटं याच्यामध्ये कसं आहे आमचे एक आमच्या एरियातील नगरसेवक आहे प्रशांत वानखडे नगरसेवक, तर यांचा याच्यात हात आहे. हे राजकीय ढवाढवळ याच्यात चालू आहे, राजकीय पॉलिटिकल प्रेशर याच्यात चालू आहे, ढवाढवळ चालू आहे आणि यांच्या सांगण्यावरून यांनी हे असं पाऊल उचललेलं आहे आणि हे माझं मालकी हक्काचं लेआउट आहे. माझ्या मालकी हक्काचं लेआउट आहे, या डेव्हलपमेंट करण्याची रस्ते नाल्या करण्याची मला मनपाने 2006-2000 लेटर दिलेलं आहे, त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स मी इथे आणलेले आहे लेटरचे. मंजुरा दिलेली आहे. हे माझं
1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त वाहतूक शाखा अमरावती शहर व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिक व वाहन चालकांसाठी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त वाहतूक शाखा अमरावती शहर व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य नागरिक व वाहन चालकांना एड्सबाबत माहिती व्हावी म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यामध्ये वाहतूक कार्यालयासमोर 150 ते 200 ऑटो व इतर वाहनांना स्टिकर व रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये चौक सभा घेऊन वाहन चालकांना एड्सबाबत माहिती देण्यात आली. या अभियानामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, डॉक्टर विलास जाधव, डॉक्टर अजय साखरे, वृषाली घडेकर, जयश्री किर्दक, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पावेल वेले, अश्विन महाजन तसंच जिल्हा सामान्य रुग्णालय PDMC इतर डॉक्टरांचा स्टाफ तसंच वाहतूक विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होते. भीम ब्रिगेड अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीने जाहीर व्याख्यानाचं आयोजन इरविन चौकात करण्यात आलं. तत्पूर्वी दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीने शहराच्या मुख्य मार्गांहून भ्रमण केलं. महात्मा फुले यांची पुण्यतिथी, हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीनं चपराशीपुरा येथील विश्राम भवन येथून शनिवारी दुपारी दुचाकी रॅली काढण्यात आली. निळे हिरवे पिवळे पंचशील ध्वज घेऊन युवकांनी शहरातून भ्रमण केलं. या रॅलीमध्ये शहरातील व ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. घोषणा देत या युवकांनी भीमटेकडी, मोतीनगर, बसस्थानक, इरविन चौक या मार्गे भ्रमण केलं. इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी इरविन चौकात प्रसिद्ध प्रबोधनकार अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भीम ब्रिगेडचे अमोल इंगळे, राजेश वानखडे, अनंत इंगळे, प्रवीण बनसोड यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा 53वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सीमा सुरक्षा बल व JCI अमरावती यांच्यातर्फे जवानांचा सत्कार करण्यात आला. 1 डिसेंबर हा BSFचा स्थापना दिन आहे. सीमा सुरक्षा बल व JCI अमरावतीच्या वतीने जवानांचा सत्कार करण्यात आला. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या 53व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला सौनवनीत राणा, सहाय्यक पालकमंत्री अनिल भटकर, कार्यकारी अभियंता MG कांबळे, अंचल 13 उपाध्यक्ष JC नयन काकाणी, JCI अध्यक्ष संतोष बेहेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाचा 53वा स्थापना दिवस 1 डिसेंबरला साजरा करण्यात आला. JCI अमरावतीतर्फे 2018 निवृत्त झालेल्या जवानांचा सुद्धा सत्कार समारंभ घेण्यात आला. देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्यांना उत्कृष्ट सेवा सन्मानाने गौरवण्यात आलं. थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत भारताचे जवान निधड्या छातीने देशाचं रक्षण करतात. BSFच्या स्थापना दिनानिमित्त देशरक्षणासाठी देह झिजवणाऱ्या जवानांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराचा मानाचा मुजरा. आप जिस तरीके से सुरक्षा करते हैं और हमारे घरों में हम अपने निश्चिंत अपने परिवार के साथ रहते हैं, ऐसा ये परिवार को हर भारतीय कोई बोल के, कोई मन में रख के, कोई भावनाएं रख के, पर सभी आप लोगों का दिल से आप लोगों की रिस्पेक्ट करते हैं, क्योंकि आप ना, आप जैसे जवान जब हमारे देश में ना होते हैं तो शायद देश में रहने वाला आज बहुत सारे व्यक्ति जिंदा ना होते, क्योंकि हमारा एक ऐसा देश है कि जहां पर सबकी निगाहें हैं, पर शायद ऐसे फोर्स और आपकी जो सिर्फ छोटी सी एक मांग है कि जो नेवी, आर्मी, मिलिट्री, इनको जो चीजें, सुविधाएं जो सरकार से दी जाती है कि आपका अगर कोई जवान अगर बॉर्डर पे मरता है तो हमारे जवानों को शहीद की दर्जा नहीं दिया जाता है, और इसके लिए और जैसे मिलिट्री फोर्स, आर्मी, नेवी सभी को जो कैंटीन की सुविधाएं मिलती हैं, हमारे परिवारों को वो सुविधाएं भी नहीं मिलती हैं. तो ये जो आपकी छोटी छोटी सी मांग है बहुत छोटी है, क्योंकि आपका योगदान ये देश के लिए बहुत ज़्यादा है, और उस योगदान के सामने ये जो मांग आपने रखी है बहुत छोटी सी है. पर आपने जिस तरीके से बोला है कि बनेरा में, मुझे लगता है अमरावती जिले में बहुत सारी ऐसी जगहें हैं जहाँ पे अगर हमारे जवानों की अगर कहीं पे कोई छोटी सी चीज़ अगर जमीन मांगते हैं
तो मुझे लगता है कोई भी दे सकता है लोक प्रतिनिधि, पर आप बॉर्डर सीमा पर हमारा जवान ड्यूटी कर रहा है, मतलब संक्षेप में यह कहना चाहता हूँ कि बॉर्डर पर हमारा जवान सबसे आगे है परंतु सुविधा में सबसे पीछे है, ये बहुत शोकंतक की बात है। इसलिए मैं दो शब्द बोला, मुझे बोलने का मौका दिया, जय हिंद जय भारत। रुक्मिणीनगर येथील नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. 2 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये पुरुषांच्या 28 व महिलांच्या 14 चमू सहभागी झाले आहेत. या मैदानावर कबड्डीचे सामने रंगत आहेत. रुक्मिणीनगर येथील नेताजी सामाजिक विकास संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने भव्य विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलं. महापौर संजय नरवणे, माजी कुलगुरू गणेश पाटील, नितीन देशमुख, सुहासिनी शेट्टी, निलिमा काळे, कल्पना देशमुख, गोपाल धर्माळे, वर्षा देशमुख, डॉक्टर बी आर देशमुख, संजय वानखडे, पप्पू पडोळे, संजय येवतीकर यांच्यासह मान्यवर येथे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच कबड्डीच्या मैदानाचं पूजन व श्रीफळही फोडण्यात आलं. उद्घाटनपर पहिला सामना गाडगेबाबा अमरावती व नेताजी क्रीडा मंडळ यांच्या दरम्यान खेळला गेला. 16 अंकांनी गाडगेबाबा टीम विजयी राहिली. महिलांमध्ये आरके स्पोर्ट्स पुलगाव व धाबेकर विद्यालय कारंजा लाड यांच्या दरम्यान सामना झाला. यामध्ये 1 अंकाने आरके स्पोर्ट्स विजेता राहिली. या स्पर्धेत पुरुषांच्या 28 व महिलांच्या 14 चमू सहभागी झाले आहेत. नेताजी मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख, सचिव सतीश काळे, रवींद्र वानखडे, प्रफुल्ल देशमुख, शैलेश राऊत, सदस्य आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने मागासवर्गीय शिक्षण संचालकावर झालेल्या अन्यायाविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आलं. मधुकर अभ्यंकर यांनी गेल्या 45 वर्षांपासून उत्कृष्ट कार्य केलं आहे, त्यांच्यावरील अन्यायाविरोधात हे आंदोलन केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या विद्यमाने मागासवर्गीय शिक्षण संचालकावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं. समाजभूषण मधुकर अभ्यंकर यांच्यासह हजारो सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनी एकदिवसीय उपोषण धरणं निदर्शनं करण्याचं ठरवलंय. त्यानुसार 1 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आलं. मी दलित मित्र मधुकर अभ्यंकर, ग्रामोद्धार शिक्षण संस्था कमलाबाद तालुका विजापूर जिल्हा अमरावती येथील संस्थेमध्ये गेल्या 20 वर्षापासून डिस्प्यूट आहे मॅनेजमेंटच्या याच्यावर. मध्ये 20 वर्षापासून डिस्प्यूट आहे आणि 2007 जॉईंट चॅरिटी कमिशनर यांनी 41D निर्णय देऊन त्या पदाधिकाऱ्यांना कायमस्वरूपी डिबार केले संस्थेमध्ये, आणि उर्वरित जे संचालक होते ते त्यांना 5 वर्षापासून डिबार केले. हा निर्णय आहे 2007 पण तरी देखील काही बाहेरचे लोक जे संस्थेचे सदस्य नाहीत, पदाधिकारी नाहीत, काही नाही, आणि असे लोक बाहेरचे लोक त्या संस्थेचा कारभार पाहतात. परंतु त्या कारभार पाहतात तर पाहतात त्याच्यामध्ये प्रचंड लाखो रुपयाचा गबन झाला. आणि एवढंच नाही, वेतनानंतर अनुदान तर खाल्लं परंतु विद्यार्थ्यांचे 9-10 लाख रुपये शिष्यवृत्तीचे पैसे हळप केले. तर म्हणून माझं या ठिकाणी निवेदन आहे शासनाला की त्या संस्थेवर प्रशासक नेमा,
शासकीय प्रशासन नाही तर न्यायालयाचा प्रशासन म्हणा, आणि जे गबन केलं या लोकांनी, मुख्याध्यापकांनी म्हणा की तथागत पदाधिकाऱ्यांनी म्हणा, जे पैशाचा अफरातफर केली तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी तुम्ही दाखवा. आपली मागणी जे काय आहे ते पूर्ण झाली नाही झाली तर आप काय करणार? आपण हे जर मान्य नाही झाली तर मला परत पुन्हा निर्णय घेऊन प्रांतिक उपोषणाला कायमस्वरूपी बसावं लागेल, आणि कायमस्वरूपी उपोषणाला बसूनही जर शासनानं दखल नाही घेतली तर तसं महिलापेक्षा मीच माझ्या अंगावर राखेल टाकून जर न्याय नाही मिळाला तर माझ्या अंगावर राखेल टाकून मी जीवन माझी संपू. जर इथं न्यायच भेटला नाही तर मग कोणाला न्याय मागा? मग ईश्वराला मागू न्याय आपण वाटतो जाऊ, असं माझं निवेदन आहे या ठिकाणी. जून ते नोव्हेंबर 2018 दरम्यान चोरी केलेल्या मोबाईलचा तपास सायबर पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने लावलाय. 51 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मोबाईल व लॅपटॉप ज्याचे त्याला पोलीस आयुक्तांच्या हस्ते परत करण्यात आलेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत चोरीचे, घरफोडी तसंच हरवले, पळवले, फसवणुकीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस स्टेशनकडून समांतररित्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येतोय. 1 एप्रिल 2018 पासून सायबर पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकूण 290 हरवलेले मोबाईल, अंदाजे ज्यांची किंमत 32,14,315 रुपये आहे, हे मोबाईल शोध घेऊन हस्तगत करण्यात आले आहे. यापूर्वी हे मोबाईल मूळ मालकांना वाटप करण्यात आले आहेत. माहीत जून ते नोव्हेंबर दरम्यान सायबर पोलिसांनी उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण 51 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत. या गुन्ह्यातील 91 मोबाईल व 1 लॅपटॉप ज्याची किंमत 7,69,701 रुपये आहे, हा माल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यातील एकूण 70 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संजय बावीसकर यांच्या हस्ते मूळ मालकांना कार्यालयातील सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हे अँड्रॉइड मोबाईल वितरित करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 1 एप्रिल 2018 रोजी पोलीस सायबर पोलीस स्टेशनची स्थापना झाली, तेव्हापासून आजपर्यंत एकूण 290 हरवलेले मोबाईल शोधण्यात आले, सोबतच 51 मोबाईल चोरीचे गुन्हे ओपन करण्यात आले, डिटेक्ट करण्यात आले. त्यामध्ये 91 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त करण्यात आला, 70 आरोपींना सुद्धा त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आज माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या हस्ते एकूण 41 मोबाईल फोनचं अटक करण्यात आलेलं आहे मूळ मालकांना, आणि त्याची किंमत आजच्या मोबाईलची जी किंमत होती ती 3,27,400 रुपये एवढी अंदाजे आहे. तरी सायबर पोलीस स्टेशनचे हे कामकाज निरंतर सुरू राहणार आहे व जास्तीत जास्त मोबाईल फोन हे आम्हाला कसे मूळ मालकांपर्यंत पोहोचवता येईल याबाबत आम्ही प्रयत्नरत आहोत. रायली प्लॉट येथील श्री सतीदाम मंदिरात श्री राणी सतीचा प्रागट्य महोत्सव साजरा करण्यात आला. मंगल पाठाचं आयोजन येथे करण्यात आल्या. मोठ्या संख्येनं भाविकांनी लाभ घेतला. श्री राणी सती मातेचा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त सतीधाम येथे मंगल पाठाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी श्री राणी सतीची सुंदर आरासही करण्यात आली. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. चांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नगर परिषदेच्या शाळेतील कम्प्युटर, प्रिंटर, होम थिएटर व इतर कार्यालयीन साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेलं. LCB अमरावती यांच्या मदतीने आरोपी अंशुल व आरिफ यांना ताब्यात घेऊन पूर्ण साहित्य जप्त करण्यात आलंय. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल TV दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा.
आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर वन चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.